हे गाईज, आय एम शिव. हे गाइस, आय एम आरू. सो गाईज, तुम्ही फर्स्ट भाग बघितला आहे, शिव अर्नवची प्रेमाची कथा. या फिर गाईज, आता आपण सेकंड भाग सुरू करतो आहे. तर विना वेळ घाला होता आपण हा भाग आता सुरू करू. बट त्याचबरोबर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब करण्यासाठी फक्त आणि फक्त एक सेकंद जाईन. बट एक सेकंदाने जो म्हणजे आमच्यासारख्याचं भरपूर म्हणजे एक जीवन बदलत असेल, एक लाईफ चेंज होत असेल, तर मला नाही वाटत की तुम्हाला एक सेकंद द्यायला काही हरकत आहे. सो प्लीज गाईज, जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा. सो विना वेळ घाला होता आपण आजचा हा व्हिडिओ. मी माझ्या हातून ते आय डी कार्ड हिसकावून घेतलं. मी आरूला विचारलं की काय झालं त्याच्यामध्ये, तुझं नाव खरं आहे ना, त्याच्यामध्ये एवढं काय आहे. बट आय थिंक आरू त्यावेळी पूर्ण म्हणजे सिक्युअर नव्हता. सो दॅट आय थिंक त्यामुळे त्याने तसं केलं असं. एनिवेज गाईज, सो त्याच्यानंतर ह्याच्या रूमवरतून आम्ही निघलो. काहीतरी संध्याकाळची 6-6:30 वाजली असतील. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे माझ्या मित्राच्या रूमवरती गेलो. ह्याच्या रूमच्या नंतर माझ्या मित्राच्या रूमवरती गेलो. तर तिथं गेल्यानंतर म्हणजे मला माझा मित्र बोलत होता की असा असा मित्र म्हणजे तू बघितलं आहे आता अरुला, तर काय फिलिंग आहे, कसं वाटलं तुला त्याला भेटून, तुला आवडला का तो? तर म्हणलं नाही तसं तू चांगला आहे, तर बघू म्हणलं आपण पुढं म्हणजे बोलणं वगैरे. अजून त्याला म्हणलं माहिती नाही मला, तर आपण नंतर हळूहळू थोडंसं जरा कन्व्हर्सेशन वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी अटॅचमध्ये येतील. सो त्याच्यानंतर त्या दिवशी सरजूला जायचं होतं, तर आम्ही संध्याकाळची 11 वाजली होती. बिकॉज सरजूची ट्रेन ही म्हणजे पहाटे 3 येणार होती, तर आम्ही त्यासाठी 11 रूमवरतून निघलो. म्हणजे त्या दिवशी पण 11 निघलो रात्रीचं. तर मी आणि सरजूचा बॉयफ्रेंड असे आम्ही तिघंजणं स्टेशनवरती गेलो. 3 आम्ही तिथं थांबलो. त्याच्यानंतर सरजूला वगैरे बसवून दिलं आणि तिथून परत रिटर्न यायचं होतं. तर तोपर्यंत ह्याचा नंबर मला सरजूने दिला होता. फक्त हा माझ्या फोनची वाट बघत होता. बिकॉज त्या टायमाला खूप एक्सायटेड होता हा माझ्याशी बोलण्यासाठी. तर त्यामुळं म्हणजे आम्ही बसमध्ये बसल्यानंतर थोडा वेळ विचार आला की खरंच याला आता फोन करू की नकू. कारण की फर्स्टली कोणाला पण फोन करायचं म्हणलं तरी जरा थोडंसं जीवाची घालमेल होती. सो त्या टायमाला माझी पण म्हणजे सिच्युएशन तशीच होती. त्यानंतर मी ह्याला फोन केला. फोन केल्यानंतर फर्स्टली ज्यावेळी ह्याने आवाज ऐकला, तर त्या आवाजामध्ये आय थिंक ह्याने मला त्यावेळी ओळखलं. ओळखल्यानंतर म्हणजे त्यांनी गोष्ट म्हणजे जर थोडीशी अकोड वाटली मला त्यावेळी. तो मला एक म्हणजे भरपूर असा बोलला फोनवरती की मला असं कधीच वाटलं नव्हतं की तुम्हाला फोन करशील म्हणून. पण तो असा अचानक फोन केला, मी खूप हॅपी, मला खूप बरं वाटलं की तुम्हाला फोन केला अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. असं खूप म्हणजे एक मतच नसण्याच्या झाडावरती चढवणं ह्या पद्धतीत त्याने तसं केलं. सो त्याच्यानंतर आमचं हळूहळू हळूहळू बोलणं वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं. आणि त्यानंतर सप्टेंबरचा महिना आला. सप्टेंबरच्या महिन्यामध्ये सो गाईज सप्टेंबरचा मंथ आला आणि सप्टेंबरच्या मंथमध्ये श्रावण मंथ पण चालू होता. आणि श्रावण मंथमध्ये मी म्हणजे सोमवारचे व्रत वगैरे करतो. सो त्या दिवशी ज्या दिवशी हा माझ्या रूमवरती येणार होता म्हणजे एक दिवस आमची मीटिंग करायची फिक्स ठरली, तर ह्याला मी माझ्या रूमवरती बोलवलं होतं. तर सोमवारचा दिवस होता. सो त्या दिवशी हा येणार होता. बट ह्यांनी काय केलं, मला एक सरप्राईज द्यायचं होतं त्याला त्या दिवशी. त्यामुळे तो मला वारंवार ना एक खोटं फसवायचं की मी येणार नाही, असं नाही तसं नाही. मी जवळजवळ ह्याच्यासाठी खूप काही म्हणजे डाळ भात भाजी चपाती सगळं काही बनवून ठेवलं होतं स्वयंपाक, फक्त आणि फक्त ह्याच्यासाठी की बाबा हा माझ्या रूमवरती फर्स्ट टाईम येणार आहे म्हणून. पण नंतर हा ह्यांनी मला फोन केला की मी माझं याचं कॅन्सल झालं. तर त्यानंतर मला ह्याच्यावरती खूप राग आला, खूप म्हणजे खूप प्रचंड राग आला. कारण की आपण कुणासाठी एवढं मेहनतीने जेवण बनवलं आहे आणि त्या व्यक्तीने अचानक म्हणजे कॅन्सल केलं येणं, तर ऑब्व्हियसली यार कुणाला पण राग येतो. सो मला पण त्या टायमाला राग आला. बट मी त्याच्यानंतर मग ह्याला इग्नोर केलं. इग्नोर केल्यानंतर मी आपली माझी पूजा स्टार्ट केली. पूजा स्टार्ट केल्यानंतर ह्याने अचानक माझ्या दरवाज्यावरती ह्यांनी नॉक केला. नॉक केल्यानंतर मी म्हटलं आता कोण आले, तर मी आपलं पूजा वगैरे माझं थोडंसं म्हणजे ताट वगैरे साईडला ठेवलं. आणि त्याच्यानंतर दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर ह्याला बघितलं तर हा पूर्ण केसापासून तर पायापर्यंत पूर्णपणे ओलसर झाला होता. तर मी ह्याला विचारलं की तू एवढा म्हणजे तू तर येणार नव्हतं एवढा पावसामध्ये, तू आला कधी, म्हणजे कसं काय आला? आणि त्याच्या हातामध्ये एक खूप मोठं गिफ्ट होतं, जे बहुतेक तुम्ही थंबनेलमध्ये पण बघितलं असेल.
तर ते त्यांनी मला फर्स्टली गिफ्ट दिलं होतं, जे एक शिवशंकराचं होतं. तर ते गिफ्ट बघून मला वाटलं की एवढं मोठं म्हणजे काय आणलं यांनी. तर त्याच्यानंतर आतमध्ये आलं तर मी ह्याला विचारलं की तू गिफ्ट कशाला आणलं, तर तो मला बोलला की मी फर्स्ट टाईम तुझ्या रूमवरती आलो आहे, फर्स्ट टाईम तुला भेटलो आहे, सो त्यामुळे मला ही गिफ्ट आणायची वेळ आली. आणि त्याचबरोबर त्यांनी जे किटकॅट, सॉरी किटकॅट नाही, आय थिंक पर्कच्या जवळजवळ भर म्हणजे 10-12 चॉकलेट घेऊन आला होता त्यावेळी मला. तर मला खूप बरं वाटलं त्याचं ते सगळं, म्हणजे त्यांनी चॉकलेट वगैरे आणले होत्या. आणि त्याच्यानंतर मी गिफ्ट वगैरे साईडला ठेवलं आणि मी पुन्हा मला आरती फक्त माझी बाकी होती पूजा म्हटली, तर आरती मी केली. तर मी पुढं आरती करत होतो आणि आरू म्हणजे माझ्या पाठमून बार बार म्हणजे सारखी सारखी एरझारा घालत होता आणि मला पूर्ण म्हणजे जवळजवळ डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत पूर्णपणे नोटीस करत होता. तर मी काय तेवढं लक्ष दिलं नाही, पण नंतर ह्याला विचारलं की तू माझ्याकडे कंटिन्युअसली का बघत होता म्हणजे आरती करायच्या वेळी, तर ह्याने त्यावेळी मला सांगितलं नाही. बट नंतर हा जरा आम्ही थोडंसं म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर ह्याचं मी गिफ्ट ओपन केलं, ते गिफ्ट ओपन केल्यानंतर मला ते गिफ्ट भरपूर आवडलं, कारण की फर्स्ट टाईम मला असं कोणीतरी गिफ्ट दिलं होतं. आणि शिवशंभूबद्दल मला कोणी पण गिफ्ट दिल्यानंतर मला खरंच म्हणजे एक मला खूप बरं वाटतं, बिकॉज जर आरूच्या पण पहिलीच जागा असेल तर माझी शिवशंभूंची जागा आहे, बिकॉज मी त्यांना खूप मनापासून मानतो. सो ती गिफ्ट आरूने मला दिल्यानंतर बरं वाटलं. सो त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे झाल्यानंतर आरू म्हणजे आरूला मी विचारलं एक प्रश्न की आरू तू का मला असं नोटीस करत होता ज्यावेळी मी आरती करत होतो त्यावेळी. तर आरूनी त्यावेळी मला बोलला की तू ज्यावेळी आरती करत होता त्यावेळी तू म्हणजे खरंच खूप सेक्सी दिसत होता अँड ऑल. मग असं बोलणं जरा थोडंसं एक वेगळं वाटलं, म्हणलं यार काय जाऊ दे बरं ते. तर त्याच्यानंतर आरूला मला हक करण्यासाठी म्हणजे एक्साइटेड होत होता त्यावेळी, म्हणजे खूप काही गोष्टी अशा होत्या की ज्याला एक म्हणतो ना की बाबा नवीन व्यक्ती आणि त्या व्यक्तीसोबत आपण अगर फर्स्टली भेटलो, ज्या व्यक्तीला आपण आतापर्यंत खूप प्रेम केलं या फिर फोटोमध्येच आपल्याला ती व्हिडिओ आवडली आणि तिच्यानंतर आपण फर्स्टली भेटलो दिला आणि ती पण आपल्या प्रेमात आहे आता, तर त्या व्यक्तीसोबत सगळ्या गोष्टी करणं म्हणजे ॲज अ लव ॲज अ फ्रेंडशिप या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे खूप एक वेगळा काय म्हणू शकतो आपण, एक वेगळा अनुभव असतो. सो तो अनुभव आरूला होत होता. सो त्याच्यानंतर आमचं थोडं थोडं आमचं प्रेम वाढत गेलं आणि एक दिवस 3 तारीख आली होती, नोव्हेंबरची 3 तारीख आली होती, मे बी नोव्हेंबरच राईट. तो नोव्हेंबरची 3 तारीख आली होती आणि 3 तारखेला ह्यांनी मला संध्याकाळी 11 वाजता फोन केला. आता 11 वाजता फोन केल्यानंतर आमचं फोनवरती बोलणं चालू होतं बराच वेळ फोनवरती, जवळजवळ तब्बल 5 ते 6 तास बोलणं चालू होतं. म्हणजे 11 ते 2 वाजेपर्यंत आम्ही ती फोनवरती बोलणं माझं चालू होतं आणि 2 वाजेपर्यंत बोलणं चालू झालं, म्हणजे तोपर्यंत बोलणं झालं, पण अचानक ह्याने मला प्रपोज केला त्या दिवशी की शिव मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आहे असं तसं, तर माझा प्रपोजल तुला ॲक्सेप्ट आहे का. ॲक्च्युली ते त्याच्या तोंडून कधी निघणं नव्हतं, पण तो काय मला असं एक म्हणतो ना आपण हुलकवू नाही देणारं बोलणं किंवा असं म्हणजे फक्त हिंट देणारे बोलणे असं काही काही जणांची वाक्य, सो त्या पद्धती तो माझ्यासंग बोलायचं, म्हणून मी त्याला त्याच्या तोंडातून ती गोष्ट काढण्यासाठी मी असं काहीतरी गेलं की त्याच्या तोंडातून मला प्रपोजल म्हणजे माझ्यावरती प्रेम करतो ही वाक्य निघलं. सो तिथून पुढं मग तो होता म्हणजे म्हणून आम्ही त्या दिवसापासून कधी पण आम्ही जवळजवळ आता 9-10 महिने होत आले, आम्ही प्रत्येक महिन्याच्या 4 तारखेला म्हणजे 4 तारीख आणि 3 तारखेच्या मधोमध म्हणजे 3 तारखेच्या नंतर 12 तारखेला सॉरी 12 वाजता आम्ही केक कट करत असतो. सो गाईज अशा पद्धतीने आमचं तिथून पुढं लव्ह रिलेशन चालू झालं. त्याच्यानंतर मग आम्ही दिल्लीला गेलो आणि हळूवारपणे आमचं रिलेशन स्ट्रॉंग होत गेलं. आणि सिरियसली गाईज आरू कधी पण जर तुम्ही कोणावरती प्रेम करत असाल तर त्याचा बॅकग्राऊंड कधीच बघू नका. पहिली गोष्ट त्याचं हे बघा की तो तुमच्यावरती किती मनापासून प्रेम करते. आरू भले माझ्यावरती खूप कधी खूप चिडचिड होते, असं नाही की आमच्यामध्ये कधी कधी आमचं भांडणं वगैरे होतं, भांडणं होतात, पण आरू मला तेवढं जपतो जसं एक नॉर्मली एक घट्ट रिलेशनमध्ये जपतात. सो गाईज अशा पद्धतीने आमची ही लव्ह स्टोरी तिथून पुढं स्टार्ट झाली. आणि ह्यानंतर ज्यावेळी आमचं दोघांचं रिलेशनशिपला 1 वर्ष कम्प्लीट होईल त्या दिवशी आम्ही एक फंक्शन पण ठेवू आणि 1 वर्षामध्ये काय काय झालं, काय काय घडलं या बाबतीत पण तुमच्यासोबत नक्की शेअर करू. सो गाईज आय होप सो तुम्हाला ही व्हिडिओ या फिर आमच्या म्हणजे आमच्या दोघांची लव्ह स्टोरी नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच आपल्या LGBTमध्ये जो कोणी पण असेल त्याला सगळ्यांना शेअर करा आणि आम्हाला जरूर नक्की सपोर्ट करा. सो गाईज भेटूया आपण पुढच्या एक इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही हमेशा
हसत राहा, हसत जगा, खुश राहा आणि दुसऱ्यांना पण सुखी ठेवा. सो बी हॅपी. बी स्माइल. बाय बाय. बाय बाय.